मी साक्षी कदम माझ्या गावरान टसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, पावसाळा सुरू आहे, अशातच कॉर्नची मोठी आवक बाजारात आहे. या कॉर्नपासून आज मी माझ्या हेल्थ कॉन्शियस मित्र मैत्रिणींसाठी एक चविष्ट असे चाट बनवून दाखवणार आहे. हे चाट चवीला अप्रतिम लागतेच, शिवाय लहान थोर मंडळींना पोटभरीच असे खाणंही होऊ शकतं, शिवाय हेल्दीही असतेच. तर चला जास्त प्रस्तावना न करता सरळ कृतीकडे वळूयात. हे कॉर्न चाट बनवण्यासाठी इथं आपल्याला लागणार आहेत कॉर्न. हे मी कॉर्न घेतलेले आहेत, एक बाउल कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, एक चमचा मी आलं आणि लसूण क्रश करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला. इथं अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, दोन मिरच्यांचे मी तुकडे घेतलेले आहेत. इथं सगळ्यांच्या आवडीचं बच्चे कंपनीच्या आवडीचं जे चीज इथं मी घेतलेलं आहे आणि इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूया हेल्दी असं कॉर्न चाट बनवायला. मैत्रिणींनो, हे कॉर्न चाट बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. 2 टेबलस्पून घालूया कारण आपण कमी क्वांटिटीत हे बनवतोय. सो मी इथं 2 टेबलस्पून तेल घातले. या तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता. आपलं तेल तापलं की आपण त्यात जिरं घालायचंय. जिरं घालताना आपण ते हातावर क्रश करून घालायचंय. हे मी हातावर क्रश करून घालते. त्याचा एक स्वाद छान या चाटला येतो. आपलं जिरं थोडस तेलात फुललं की आपण हे जे आलं आणि लसूण क्रश करून घेतले ते घालूया. चाटची जी प्रोसिजर आहे ती आपण फार फास्ट करायची आहे कारण आपल्याला कुठलेही पदार्थ जे आहेत ते ओव्हरकुक नाही करायचे. त्याचा क्रंच आपण कायम ठेवायचा आहे की चाट खाताना आपली त्याची मजा घेता येईल. सो आता आपण कांदा घालूया. कांदाही 1-2 मिनिटच आपण परतणार आहोत. 2 मिनिटं आपण परतून घेतले. आता आपण त्यात मिरच्या घालूया म्हणजे मिरच्यांचा तिखटपणा जो आहे तो थोडासा या कांद्यात उतरेल. सो आधी मिरच्या घालूया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. बच्चे कंपनीसाठी स्पेशल बनवत असाल तर मिरच्या स्किप करा, नुसतं चाट मसाला आणि लाल तिखट वापरू शकता तुम्ही. सो जर पट्टीचे खाणारे असतील तिखट तर मग मिरच्यांचं प्रमाण तुमच्या तुमच्या आवडीनुसार ठेवा. आता लगेचच आपण कॉर्नचे दाणे घालून घेऊया आणि तेही 2 मिनिटं आपण छान परतून घेऊया. ह्या प्रत्येक घटक जे आपण ह्यात टाकतोय त्यातला क्रंच हा कायम ठेवायचा आहे आपल्याला. खाताना त्या असं दाताखाली छान वाटला पाहिजे. सो आपण जास्त त्याला ओव्हरकुक नाही करणार आहोत. आपले मक्याचे दाणे ही 2 मिनिटं परतून झाले. आता आपण टॅमॅटो घालूया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम घेऊया. आता चवीनुसार मीठ घालायचंय. तिखट जे आपण घेतले अर्धा चमचा तो घालूया. चाट मसाला घालूया आणि हे छान असं मिक्स करूया. परतून घेऊया छान. किती छान करलपूर असं आपलं हे चाट तयार होतं आणि खायलाही ते तितकंच टेम्पटिंग लागतं. सो आता आपला गॅस आपण बंद करूया. हार्डली 5 मिनिटात हे तयार होतं. जर आपली पूर्वतयारी असेल तर हार्डली 5 मिनिटं लागतात ह्याला कारण आपल्याला यातला कुठलाही घटक जास्त शिजवायचा नसतो. आपण गॅस बंद करूया आणि आता व्यवस्थित असं सर्व करूया. आपण चाट जे आहे ते प्लेटमध्ये काढून घेतले. आता राहता राहिला बच्चे कंपनीच्या आवडीचा विषय चीज, की आवडत असेल तर आपण भरपूर चीज घाला, हेल्थ कॉन्शियस असाल तर ते स्किप करा. सो मी इथं बच्चे कंपनीसाठी खास असं हे चीज घालून घेते. आणि आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीर.
भरपूर अशी कोथिंबीर घालूया, तसंच एक लिंबाची फोड मस्तपैकी ठेवूयात की जी त्याच्यावर पिळून छान असे त्याचा स्वाद घेता येईल आपल्याला. आणि जे तिखट खवय आहेत त्यांच्यासाठी ह्या 2 मिरच्या ठेवूयात. सो तयार आहे आपलं हे कॉर्न चाट की जे चवीला खूप अप्रतिम लागतं आणि साधा आणि सोपं आणि खूप कमी वेळात तयार होणार आहे. तर आनंद घेण्यासाठी एकदा नक्की बनवून पहा आणि आवडलंच तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्याने काय होतं की ह्या साध्या साध्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि त्या तुम्ही सहज पाहू शकता. तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.